नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी सतरा मार्च भागामध्ये रुपाली केतकीला म्हणते आज अद्वैच्या मृत्यूचा कार्यक्रम आहे सगळ्यांना आग्राचं निमंत्रण तू नक्की ये सगळं नेत्रा ऐकत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं रुपाली म्हणते नंतर तुला वाटायला नको अद्वैत जिवंत असताना आपण शेवटचं भेटलो पण नाही आपण संधी गमावली ये आ आणि फाल्गुनीला पण सांग ती गेल्यानंतर नेत्रा घाईघ बाहेर येते आणि पळतच बाहेर जाते केतकी आवाज देते नेत्रा आणि ती पण तिच्या पाठीमागे धावते अस्तिका म्हणते आत्या विरोचक खूप मोठं षडयंत्र रचणारे बाबा आपल्याला शांत बसून नाही चालणार काहीतरी करायला हवं तडेत फाल्गुनी पळत येते अद्वैत भाईजी आणि बघते तर सगळेच असतात ती धावत खाली येते म्हणते भाईजी पण अस्तिकाला बघून शांत बसून घेते अद्वैत म्हणतो काय झालं फाल्गुनी तीन ती भाईजी तुम्ही इथे आहात का मी तुम्हाला सगळीकडे शोधलं शेखर म्हणतो फाल्गुनी काय झालं फाल्गुनी म्हणते ते वरती ना ते वरती ना तेवढ्यात तुपाली वरतून खाली येत असते फाल्गुनी म्हणते तुम्हाला बोलवलंय तुम्हाला बोलवलंय काकूमाने वरती तेवढ्यात नेत्रा पळतच येते आणि म्हणते अद्वैत साहेब अद्वैत साहेब रुपाली स्माईल करत म्हणते आता कशी बरोबर बाहेर आली लपवून ठेवलं होतं ना आता बघा काय होतं ते नेत्रा आस्तिकाला बघते आणि बघतच राहते पण आस्तिका मात्र नाटक सुरू करते डोळ्यात पाणी आणून बघत असते नेत्रामध्ये साहेब विरोचक तुम्हाला मारणारे साहेब मी खरं सांगते तुम्हाला विरोचक मारणारे आता आस्तिका दोघांच्या मध्ये उभे राहते आणि म्हणते ही खोटं बोलते केतकी म्हणते नाही हे खरं आहे हो आधी रुपाली वहिनी बेडरूममध्ये आली होती आणि म्हणत होती ती सगळ्यांसमोर अद्वैतला मृत्यू देईल अस्तिका म्हणते काकू तुम्हाला कसं कळत नाही त्या विरोचकाचा आणि या नागाचा तो डावे हे आपल्याला घाबरवण्यासाठी करतात पण आपण असं घाबरून चालणार नाही आस्तिकाचं चा नाटक बघून नेत्रा तर शॉकच होते आणि बघत राहते तिचा हात पकडू म्हणते नाटकं बंद कर ही खोटं बोलते मी आहे आणि ही आहे अस्तिका रडत म्हणते नाही मी आहे आणि ही आहे ही खोटं बोलते विरोचकाने तुझं रूप मला दिलं आणि तू माझं रूप घेतलंस हे बघ एक लक्षात ठेव तुझा आणि विरोचकाचा जो डाव आहे ना तो कधीच यशस्वी ठरणार नाही कारण दिव्याई आमच्या पाठीशी आहे दिव्याई विरोचकाला आणि नागाला खरा अर्थ दाखवेल आणि तुझं खरं रूप लवकरच सगळ्यांसमोर येईल नेत्रावंत विरोचकाने कुणालाही कुणाचा चेहरा दिला नाही विरोचक मुळातच असं काहीच करू शकत नाही आता मात्र सगळे गोंधळतात नेत्रा म्हणते ही अस्तिका आहे आणि मी नेत्रा आहे मला नाही माहिती यांनी कसं केलं मी हॉस्पिटलच्या तळघरात कशी गेले आणि त्यानंतर पेटीत कशी आले आणि त्यानंतर काय झालं हे मला काहीही माहीत नाही मला एवढंच माहिती आहे की दिव्याई माझ्यासोबत आहे आणि दिव्याईच्या आज्ञेप्रमाणे मी विरेचकाचा वध करणार आहे साहेब तुम्ही आधी लांब व्हा हिच्यापासून हो पण अस्तिका नेत्राचा हात पकडते आणि म्हणते माझ्या द्वे साहेबांच्या जवळ जाण्याचा पण प्रयत्न करायचा नाही कारण जोपर्यंत त्यांचं रक्षाकवच त्यांच्या सोबत आहे तोपर्यंत त्यांचं कुणी काही वाईट करू शकत नाही आता नेत्रा रुपालीकडं जाते आणि म्हणते दिवेसमोर दिव्यांच्या मुलींचा वध करणार असं म्हणाली होती ना आज तुझ्यासमोर तुझ्या ह्या गुलामाचा वध करणार मी नेत्रा जाते आणि आस्तिकाचा गळा दाबते आता मात्र रुपाली जाम घाबरते तेवढ्यात आस्तिका नेत्राचा गळा दाबते दोघी पण एकमेकीचा गळा एवढा दाबत असतात की इंद्राणी पुढे येते आणि म्हणते थांब नेत्रा तेवढे दोघी एकदम म्हणतात नाही आत्या पण नेत्रा मात्र अशक्त झालेली असते आता आस्तिका गळा दाबते आणि नेत्रा जमिनीवर कोसळते आता केतकी आणि इंद्राणी तिला पकडतात आणि उभं करत असतात पण नेत्राला मात्र खूप त्रास होतो तिथून ती साहेब यावर रुपाली स्माईल करते आता दोघी नेत्राला घेऊन जात असतात ती रुपालीकडं बघते रुपाली मस्त मानालवते अस्तिका रुपालीकडे बघते आणि रडायचं नाटक सुरू करते केतकी के आणि इंद्राणी नेत्राला घेऊन बेडरूममध्ये येतात केतकी निघून जाते नेत्रा म्हणते आत्या मी खरंच आहे आता ती बरंच काही बोलते म्हणते अस्तिका वाचली असेल कारण रुपालीकडे मनोरमा आजीची शक्ती आहे ती बरंच काही बोलत असते पण इंद्राणी एकटेक तिच्याकडं बघते इकडे आस्तिका म्हणते साहेब तुम्ही शांत काय अजून पण तुम्हाला माझ्यावर संशय आहे का आता आस्तिका खूप सांगायचा प्रयत्न करते पण शेखर आणि अद्वैत सारखं तिच्याकडं बघत असतात आता शेखर निघून जातो अस्तिका म्हणते साहेब असं शांत बसून चालणार नाही कारण विरोचकाला हेच हेच आहे म्हणून त्याने अविश्वास आणि विश्वासाचा खेळ सुरू केलाय पण त्याचा हा डाव पण मी हनुम पाडेल पण अद्वैत मात्र गोंधळून जातो आता आस्तिका त्याला मिठी मारते पण यावेळेस मात्र अद्वैत तिला मिठी मारत नाही पण अस्तिका मात्र स्माईल करत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद